आजच्या लेक्चरमध्ये आपण सत्तावीस तारखेला आपले झालेली जी सराव परीक्षा आहे इंग्रजीची बारावीची त्याची उत्तरं तुम्ही कशी लिहायला पाहिजे होती याच्याबद्दलचं मार्गदर्शन आजच्या भागामध्ये आपल्याला केलं जात आहे आपल्याला माहितीच आहे आपल्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये प्रश्न पहिला ए क्वेश्चन वन ए हा सीन पॅसेज असतो म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकातला हा उतार असतो ज्याच्यावर आधारित एकूण सहा ऍक्टिव्हिटी असतात आणि सहा पैकी ज्या पहिल्या तीन ॲक्टिव्हिटी असतात ए वन ॲक्टिव्हिटी ए टू ॲक्टिव्हिटी आणि ए थ्री ॲक्टिव्हिटी या तीनही ॲक्टिव्हिटीची उत्तरं तुम्हाला या उतार्यामध्ये सापडतात इथं बघा मी सांगितलेलं आहे ए वनचे उत्तर इथं आहे ए टूचं उत्तर या ठिकाणी आहे ए थ्रीचं उत्तर इथं या भागामध्ये दिलेलं आहे ए वनचं उत्तर इथं पण आहे काही अशा पद्धतीचं तसंच ए थ्रीचं उत्तर इथं सापडतं आहे याच्यावर जास्त वेळ न घेता आपण पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे बोलतोय ए फोर ऍक्टिव्हिटी ही स्वमताची असते ज्याचं उत्तर लिहित असताना आपल्याला उतार्यातला एकही शब्द लिहायचा नसतो हे पक्क लक्षात ठेवा त्याच्यानंतर ए फाईव्ह ॲक्टिव्हिटी आहे ग्रॅमर म्हणजेच लँग्वेज स्टडीची ऍक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये दोन वाक्य दिले जातात इथं एक वाक्य दिलेलं आहे वन आणि त्याला सूचना आहे रिराईट बिगिनिंग विथ ऑफ ब्राईट रेड म्हणजे ऑब्जेक्ट सुरुवात करा आणि वाक्य पुन्हा लिहा ज्याचा अर्थ होतोय या वाक्याचा ऍक्टिव्ह व्हाईसमधून पॅसि व्हाइसमध्ये बदल करायचा आहे उत्तर होईल अ ब्राईट रेड सॉइल ट्रेल वॉच फाउंड बाय मी वॉच कशामुळे आलं इथं वाक्यामध्ये सिंपल पास्टेन्स असल्यामुळं त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे आय हॅड नो अदर वे no टू क्लाइम द क्लाइम द हिल स्टॉक बिफोर मी याच्यामध्ये आपल्याला हे अफर्मेटिव्ह वाक्य करायला सांगितलं आहे मग आपल्याला काय करायचं तर अफर्मेटिव्ह करत असताना धीस वॉज द ओनली वे आय हॅड टू क्लाइम द हिल लॉक बिफोर मी अशा पद्धतीने याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे त्याच्यानंतर ये सिक्स ऍक्टिव्हिटी आपल्याला माहितीच आहे जी असते शब्दसंग्रहावर आधारित इथं दोन शब्द दिलेले आहेत आणि या दोन्ही शब्दांचा वापर तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये करायचा आहे वाक्यामध्ये वापर करायचा आहे प्रश्न पहिल्या बी मध्ये नॉन टेक्च्युअल ग्रामर असतं ज्याच्यामध्ये पहिलं वाक्य आहे रिकाम्या जागी ऍप्रोप्रिएट आर्टिकल भरा बघा बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथं इथं अप्रोप्रिएट शब्द भरलाय आणि काही जणांनी इथं आर्टिकल तर असं करू नका आर्टिकल म्हणजे उपपद त्या ठिकाणी भरायचे असतात आणि इंग्रजी तीन उपपद आहेत ए एन द इथं पहिल्या रिकाम्या जागेत द लिहून अंडरलाईन करायचंय दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये ए लिहायचंय त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे आणि तिथं तुम्हाला प्रीपोजिशन भरायला सांगितलेले आहेत पहिल्या रिकाम्या जागेत भरायचं होतं अक्रॉस आणि दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये बाय तसच तिसर वाक्य या ठिकाणी दिलंय आणि त्याचं तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करायचं होतं त्याचं उत्तर सांगतो मी आपल्याला डायरेक्ट द किंग आस्कड देम कंजक्शन येईल वॉट त्याच्यानंतर यूचा बदल दे या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून इथे सिंपल पास्ट टेन्स दॅट गेम अशा पद्धतीनं उत्तर या ठिकाणी लिहायचं होतं आता प्रश्न पहिल्या बीमधलं दुसरं आहे स्पॉट द यरर अँड रिराईट द सेंटेन्स या वाक्यामध्ये नॉलेज हा शब्द दिलेला आहे आणि त्याचं अनेक वचन दिलेलं आहे तर त्याचं अनेक वचन लिहायचं नसतं इथं नॉलेज हा शब्द लिहायचा आणि बाकीचा सगळा भाग जशाला तसा लिहायचा आणि या शब्दाला तुम्ही उत्तर लिहिल्यानंतर अंडरलाईन करायची आहे आता इथं तुम्हाला पेपर संपलाय बघा आता आपला इथं पेपर नाही संपलेला प्रश्न दुसरा संपलाय बघा माझ्या शाळेतल्या एका विद्यार्थ्याचा पेपर आपल्यासमोर मी दाखवतोय इथं ए वन प्रश्न पहिला लिहिला आहे आणि त्याच्या खाली ए वन ए वनचं उत्तर असं इथं व्यवस्थित लिहिलेलं आहे ए टूचं सुद्धा व्यवस्थित लिहिलं आहे ए थ्रीचं उत्तर सुद्धा व्यवस्थित लिहिलेलं आहे त्याच्यानंतर ए फोरचं उत्तर पर्सनल रिस्पॉन्स ज्याचं उत्तर सुद्धा व्यवस्थित लिहिलेलं आहे आणि इथं बघा प्रश्न पहिला बी बीतलं पहिल्यामधल्या पहिल्याचं उत्तर दुसऱ्याचं उत्तर आणि तिसऱ्याचं उत्तर काहीतरी पूर्ण लिहिलेलं नाही त्याच्यानंतर इथं बघा इथं अंडरलाइन करायला पाहिजे होता हा शब्द उत्तर बरोबर आलंय परंतु अधोरेखित केलेलं नाही अधोरेखित करायला विसरायचं नाही आणि आता इथं बघा मुख्य प्रश्न संपलाय ना मग तुम्ही इथं या कडीची त्या कडीला दोन रेषा वाढायची एक नाही रेषा उडायची दोन रेषा वाढायच्या मुख्य प्रश्न संपल्यावर दोन रेषा वाढायच्या मुख्य प्रश्न संपला ना इथं आणि आता आपल्याला दुसरा प्रश्न सोडवायचा आहे तर दुसरा प्रश्न इथं खाली किती ओळी शिल्लक अशा द्या त्या पानावर दुसरा जो मुख्य प्रश्न आहे तो इथं लिहायचा प्रश्न दुसरा इथं ये असं लिहायला पाहिजे प्रश्न दुसरा ए आणि त्याच्यानंतर त्याची उत्तर आता आपण नवीन पानावर दुसरा प्रश्न लिहिणार आहोत प्रश्न दुसरा येत्या लक्षामध्ये प्रश्न दुसरा सुद्धा तसं जास्त वेळ न घेता ए वन ॲक्टिव्हिटीची उत्तरं कुठं आहेत ए थ्री ॲक्टिव्हिटीची उत्तरं कुठं आहेत ती इथं व्यवस्थित सांगितलेली आहेत इथं लक्षात घ्या फक्त इथं उतारा वाचल्यानंतर आपल्या काय लक्षात आलंय त्याच्यानुसार इथं वाक्य दोन बरोबर लिहायची आहे दोन किंवा इथं दोनच दिलेले म्हणून दोनच वाक्य इथं उत्तराशी संबंधित आहेत दुसरं वाक्य आणि तिसरं वाक्य त्याच्यानंतर ए टू ॲक्टिव्हिटी विधाने पूर्ण कराय त्याच्यानंतर ए थ्री ॲक्टिव्हिटी कन्क्लुजन उत्तरावर आधारितच आहे ए फोर ॲक्टिव्हिटी सोमत ए फाईव्ह ॲक्टिव्हिटी ग्रामरची इथं दोन वाक्य दिलेले त्या त्या पहिल्याचं उत्तर नो अदर रिसोर्स ऑन द अर्थ इज ॲज पॉवरफुल ॲज द इग्नायटेड माइंड्स ऑफ यूथ इथं या वाक्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि त्या सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्याचं रूपांतर आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करायला सांगितलेलं आहे आपल्याला ते करून दाखवलंय हो त्याच्यानंतर इथं बघा हे कंपाऊंड सेंटेन्स आहे आणि त्याचं आपल्याला करायला सांगितलंय सिंपल सेंटेन्स मग बिइंग नर्वस इथं रिराईट युजिंग आय एन जी आय एन जी कशा लावायचं वॉजला म्हणजे वॉजचं मूळ रूप करायचं बीई आय एन जी आणि मग बीइंग नर्वस ही वॉज टिपिकल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द यूथ ऑफ इंडिया त्याच्यानंतर इथं चार शब्द दिलेले आहेत आणि चार शब्दांना समानार्थी शब्द लिहायला सांगितलेले आहेत फाइंड आउट द वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट उतार्यामधून इथं शब्द लिहायचे होते ते आपण इथं लिहून दाखवलेले आहेत प्लॅटफॉर्म किंवा स्टेजसाठी डायस स्प्रेडसाठी प्रपोगेट स्टेंजसाठी एम्पावर आणि इनिशिएटसाठी इनॉगरेट आणि आता याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि तो म्हणजे समरी रायटिंगचा प्रश्न दुसरा बी हा समरी रायटिंगचा असतो आणि या ठिकाणी प्रश्न दुसऱ्या एमध्ये जी समरी दिलेली आहे समरी नाही उत्तारा दिलेला आहे त्या उताराची समरी तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे उतार्यातल्या पहिल्या वेळी मधल्या वेळी शेवटच्या ओळी लिहा तसेच शीर्षक द्यायला विसरू नका शीर्षकाला एक गुण असतो म्हणून शीर्षक द्यायला विसरायचं नाही पाहूयात आपण आमच्या विद्यार्थ्यांना लिहिलंय का उत्तर ते हा बघा समरीचं उत्तर लिहिलेलं आहे आणि या ठिकाणी उत्तराला किती गुण मिळालेले आहेत अडीच आणि या अडीच गुणाचे किती गुण होतात तीन पैकी तीन त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असतो माइंड मॅपचा बघा मॅपचा मुद्दा सुद्धा इथं माझ्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित लिहिला आहे त्याला दोन मार्क तीन पैकी मिळालेले आहेत तिथे दिलेला विषय आहे तो तुम्हाला इथं सेंटरमध्ये लिहून काढायचा सेंटर आणि त्याचे जे उपमुद्दे आहेत तुमच्या मनामध्ये जसे विचार येणार आहेत ते तुम्हाला इथं याच्या चोही बाजूला चोहीकडे लिहून काढायचे आहेत समजलं इथलं समजलं ना तुम्हाला आता माइंडमॅपचं माइंडमॅपचा विषय दिलेला असतो कधी कधी आता मी जसं तुम्हाला उत्तर पत्रिकेत वेब डायग्राम कसा कंप्लीट करायचा ते दाखवलं तशा पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहावं लागतं याच्यानंतर पुढचा प्रश्न तया आहे तो म्हणजे सेक्शन दोन मधला पोयमचा आपल्या पाठ्यपुस्तकात आप आठ कविता आहेत आठ पैकी एक कविता प्रश्न तिसऱ्या एमध्ये येते त्याच्यावर आधारित ॲक्टिव्हिटी असतात एकूण पाच पहिली ए वन ॲक्टिव्हिटी आणि ए टू ॲक्टिव्हिटीचे उत्तर तुम्हाला कुठं सापडतात ॲक्स्ट्रॅक्ट म्हणजे कवितेमध्ये ए थ्रीचं उत्तर पर्सनल रिस्पॉन्स आहे ते मनाने लिहायचं आहे तिथं कुठलाही शब्द पॅरेगा उतार्यामधला लिहायचा नाही ये फोर ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला राईम स्कीम फिगर ऑफ स्विच हे विचारलं जातं इथं या ओळीमध्ये एलिट्रेशन हा अलंकार आहे पर्सॉनिफिकेशन अलंकार आहे जो अलंकार असेल तो तुम्ही इथं लिहून काढायचा आहे बघूया आपण विद्यार्थ्यांना काय लिहिलंय आमच्या बघू आपण कसं लिहिलं उत्तर ते हां बघा हे बघा इथं प्रश्न तिसरा सेक्शन दुसऱ्यामध्ये प्रश्न तिसरा ए ए वनचं उत्तर इथं लिहिलंय इथं दोन मार्क मिळालेले आहेत ये थ्रीचं थ्रीचं उत्तर इथं लिहिलंय ए फोरचं उत्तर इथं बघा एलिट्रेशन अलंकार सांगितला एक मार्क मिळाला इथं त्याच्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण बघतोय इथं उत्तर लिहिल्या अगोदर आपण प्रश्नपत्रिकेमध्ये बघूया प्रश्नपत्रिकेमध्ये जो प्रश्न दुस तिसरा बी असतो तो असतो ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण आठ कविता आहेत त्या आठ कवितेपैकी एक कविता इथं तुम्हाला दिली जाते व त्याच्या खाली मुद्दे दिले जातात किंवा कधी कधी मुद्दे देत नाहीत इथं दिलेले आहेत मुद्दे बघा इथं एक दोन तीन चार पाच मुद्दे दिलेले आहे या पाच मुद्द्याच्या आधारे तुम्हाला कवितेचं रसग्रहण करायचं असतं प्रश्न तिसऱ्या ए मध्ये वेगळी कविता असते आणि प्रश्न तिसऱ्या बी मध्ये वेगळी कविता असते आता इथं विद्यार्थ्यानं उत्तर बघा कसं लिहिलं आमच्या बघा इथं काय करायचं ऍप्रिशिएशन ऑफ द पोयम लिहायचं इथं बी लिहायचं याच्यानंतर इथं जे कवितेचं नाव आहे ते इथं नाव लिहू शकता पहिला मुद्दा इथं लिहिला विद्यार्थ्यानं अबाउट द पोएट पोयम इथं एक दोन वेळी लिहा त्याच्यानंतर किया थीम लिहा त्याच्यानंतर पोएटिक स्टाईल लिहा त्याच्यानंतर कवितेचा मेसेज लिहा आणि तसंच त्याच्यानंतर युअर ओपिनियन अबाउट द पोयम असं लिहा इथं बघा तीन मार्क पडलेले आहेत बोर्डाच्या पेपरमध्ये सुद्धा तुम्ही असं जर उत्तर लिहिलं तर तीन मार्क पडू शकतात हां आता अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे सेक्शन तिसऱ्यामध्ये जो रायटिंग स्किलचा भाग आहे इथं प्रश्न चौथा ए ए वन मध्ये तुम्हाला काय तयार करायचं आहे व्हर्च्युअल मेसेज व्हर्च्युअल मेसेज, मेसेज इथं तयार करायचा आहे किंवा स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा ग्रुप डिस्कशन परंतु तुम्ही व्हर्च्युअल मेसेज किंवा ग्रुप डिस्कशन या दोन्हीपैकी एक उत्तर लिहा बघूया आपण आमच्या विद्यार्थ्यांना काय लिहिलंय ते बघा इथं मेसेज लिहिलेला आहे मेसेजमध्ये असा चौकोन करायचा तारीख टाकायची वेळ टाकायची रिस्पेक्टेड मॅडम संदेश कोणाला लिहायचा आहे संदेश काय लिहायचा आहे आणि इथं एक चूक झालेली आहे संदेश कुणी लिहिलेला आहे ते इथं लिहिलेलं नाही शेवटी तुम्हाला ते लिहायचं असतं चला त्याच्यानंतर प्रश्न चौथ्यामध्ये बी आहे ईमेल रायटिंग किंवा रिपोर्ट रायटिंग किंवा इंटरव्ह्यू क्वेश्चन्स तर इथं तुम्ही काय करणार आहात हा इंटरव्ह्यू क्वेश्चनचा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा प्रश्न इथं प्रत्येक विद्यार्थ्याने तुम्हाला जे आठ ते दहा प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न तुमच्या पद्धतीनं थोडा बहुत बदल करून लिहू शकता तर ते उत्तर कशी लिहायचे ते आपण पाहूयात बघा इथं आपल्याला याच प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचं उत्तर लिहिले उत्तरपत्रिका मी आपल्याला दाखवतोय आणि इथं बघा इंटरव्ह्यू क्वेश्चन प्रश्न चौथा बी आहे कोणता हा प्रश्न चौथा बी इथं आठ ते दहा प्रश्न लिहिलेले आहेत त्याला साडेतीन मार्क पडलेले आहेत पाहून घ्या कोणते प्रश्न आहेत ते आणि ते तुम्ही लिहून काढायचे आहेत परीक्षेमध्ये जर फॉर्मॅट दिलेला असेल तर त्या फॉर्मॅटनुसार उत्तरं लिहा फॉर्मॅट दिलेलं नसेल तर जसे या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत तसे उत्तरं तुम्ही इथं लिहू शकता समजलं चला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघतोय तो म्हणजे प्रश्न सी अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग या ठिकाणी एकतर भाषण लिहा बघा स्पीच रायटिंग किंवा कॉम्पेरिंग म्हणजे सूत्रसंचालन भाषण आपल्याला लिहून दिलेलं आहे तशा पद्धतीनं तुम्हाला भाषण लिहायचं आहे बघूया इथं उत्तरपत्रिकेमध्ये काय लिहिलंय ते बघा इथं भाषण लिहिलेलं आहे भाषण ट्री प्लांटेशन इथं विषयाचं नाव लिहायचं वरती त्याच्यानंतर गुड मॉर्निंग टू ऑल माय फ्रेंड्स टीचर्स अँड रिस्पेक्टेड चीफ गेस्ट टुडे इज वर्ल्ड अर्थ डे ऑल स्टुडंट टू सेलिब्रेट दॅट डे फॉर ट्री कन्झर्वेशन म्हणजे सुरुवातीला उद्घाटनपर विचार व्यक्त करायचे त्याच्या दिलेल्या विषयाला अनुसरून इथं एक ते दोन पॅसेज लिहायचे आणि शेवटी थँक्स टू माय ऑल रिस्पेक्टेड टीचर्स टू गिव्ह मी अपॉर्च्युनिटी स्पीक हिअर अशा पद्धतीने लिहिलं आहे इथं अडीच ते तीन मार्क तुम्हाला अशा पद्धतीने उत्तर लिहिल्यावर मिळू शकतात त्याच्यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाऊया तो म्हणजे प्रश्न चौथ्यामधला शेवटचा भाग डी बुक रिव्ह्यू आपल्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला बुक रिव्ह्यू किंवा एफ आय एल एम फिल्म ई व्ही आय ई डब्ल्यू म्हणजे चित्रपट परीक्षण किंवा बुक रिव्ह्यू म्हणजे पुस्तक परीक्षण या दोन पैकीच कोणताही घटक दिला जातो तुम्हाला मी जो फिल्म रिव्ह्यू दिलेला आहे तो फिल्म रिव्ह्यू आणि बुक रिव्ह्यू हे दोन्ही पाठ करा आणि त्याचं उत्तर लिहिल्यानंतर तुम्हाला इथं चारपैकी तीन अडीच गुण मिळू शकतात बघूया उत्तर पत्रिकेमध्ये उत्तर लिहित असताना काय काळजी घ्यायची आहे तुम्हाला बघा इथं आपल्या समोर इथं बुक रिव्यू बुक रिव्ह्यू आहे आणि इथं काय लिहिलंय श्यामची आई पुस्तकाचं नाव काय आहे श्यामची आई पुस्तक कुठल्याही भाषेतलं असू द्या तुम्हाला ते फक्त इंग्रजीमध्ये परीक्षण लिहायचंय नेम ऑफ द बुक क्रिटिकल ॲप्रिशिएशन माय ओपिनियन अबाउट द बुक अशा पद्धतीने उत्तर लिहिलंय आणि इथं तीन गुण मिळालेले आहेत अशा पद्धतीने तुम्हाला इथं उत्तर आहे आता आपण शेवटचा प्रश्न बघूया कसा सोडवायचा असतो तो प्रश्न पाचवा ए ज्याच्यामध्ये आपल्याला जो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये फोर पॉइंट वन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल आहे इथ चुकी बरोबर विचारलं होतं इथं पहिलं वाक्य बरोबर आहे दुसरं चूक आहे तिसरं बरोबर आहे आणि चौथं चूक आहे त्याच्यानंतर दुसरा पहिल्यामध्येच दुसरं होतं रिकाम्या जागा भरा पहिल्या रिकाम्या जागेमध्ये प्रटॉगॉनिस्ट दुसऱ्या रिकाम्या जागे थीम चौथ्या रिकाम्या जागेमध्ये इमॅजिनरी आणि पाचव्या रिकाम्या जागेमध्ये सायन्स काही काय विद्यार्थ्यांनी नुसते उत्तर लिहून काढलेत असं चालत नाही तुम्हाला हा शब्द इथं रिकाम्या जागेत लिहायचं आहे पूर्ण वाक्य लिहायचं आहे आणि तो शब्द लिहिल्यानंतर अधोरेखित करायचं आहे तसंच इथं सुद्धा थीम हा शब्द इथं लिहायचा आहे अधोरेखित करायचा आहे त्याच्यानंतर इमेजिनरी हा शब्द इथे लिहायचा आहे आधोरेखित करायचा आहे सायन्स हा शब्द चौथ्या रिकाम्या जागेत लिहून अधोरेखित करून पूर्ण वाक्य लिहायचं आहे त्याच्यानंतर प्रश्न पाचव्या बीमध्ये मध्ये आपल्या पाठ्यपुस्तकात फोर पॉईंट टू युनिट धडा आहे युनिट मधला दुसरा धडा चौथ्या युनिट मधला दुसरा धडा टू सर विथ लव तिथे दोन प्रश्न दिले जातात या प्रश्नांची उत्तरं पन्नास शब्दामध्ये लिहायची आहे ते लिहू शकता तुम्ही शिकवल्याप्रमाणे त्याच्यानंतर सी मध्ये आपल्या पाठ्यपुस्तकातला जो फोर पॉईंट थ्री आहे त्याच्यावर आधारित दोन प्रश्न तुम्हाला पन्नास शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे आणि आजचा शेवटचा भाग आहे प्रश्न पाचवा डी आपल्या पाठ्यपुस्तकातील साईन ऑफ फोर हा जो धडा आहे या धड्यावर आधारित हे दोन उत्तरं लिहावी लागतात अशा पद्धतीने उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत बघा मी आपल्याला आणखीन काही उत्तरपत्रिका दाखवतोय ज्या विद्यार्थ्याला बघा इथं एक मार्क पडलेला आहे काय उत्तर लिहिलंय फक्त इथं एक अर्ध्या मार्काचं लिहिलंय त्याच्यानंतर इथं काही लिहिलंय इथं सगळी रिकाम्या जागा सोडून दिली इथं काही लिहून काढलंय इथं रिकाम्या जागा सोडलेली आहे इतरिकामी जागा आहे बघा रिकामी जागा सोडलेली आहे रिकामी जागा सोडलेली आहे अत्यंत सोपं असून सुद्धा फक्त इथं हे लिहिलेलं आहे बघा मॅप त्याच्यानंतर इकडं रिकामं इकडं रिकामं काहीच लिहिलेलं नाही उत्तर त्याच्यामुळे या विद्यार्थ्याला फक्त एक मार्क पडलेला आहे कसं पास होणार बघा सायन्सचा विद्यार्थी त्याच्यानंतर पुढची एक उत्तरपत्रिका आपल्याला दाखवतोय उत्तरं कशी असायला पाहिजे बघा इथं उत्तर सहा गुण पडलेले ऐंशी पैकी काय लिहिलंय हे तुम्हीच बघा त्याच्यानंतर पुढं इथं बघा फक्त इथं समरी लिहिली समरीला दोन गुण पडले त्याच्यानंतर माइंड मॅप लिहिलाय व्यवस्थित लिहिलाय दोन गुण पडले व्हर्च्युअल मेसेज लिहिला आहे परंतु तो काही बरोबर आलेला नाही त्याच्यानंतर इथं पण कोरस सोडला आहे इथं काय लिहिलं आहे बघा इंटरव्ह्यू क्वेश्चन कसे बसे लिहून काढले दोन मार्काचे इथं कोरं सोडलं इथं कोरं सोडलं आहे हे सगळं कोरं सोडलेलं आहे असं सोडून उपयोग होत नसतो त्याच्यानंतर बघा बरेच पेपर आहेत आपल्याकडं हे बघा व्यवस्थित पेपर लिहिलेला आहे तुम्ही पाहू शकता असा जर लिहिला तर मार्क व्यवस्थित पडतात इथं समरी बघा लिहिलेली आहे माइंडमॅप लिहिलं आहे त्याच्यानंतर इथं कोरं सोडलं इथं कोरं सोडलं आहे इथं ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम लिहिलेलं आहे इथं इंटरव्ह्यू क्वेश्चन लिहिलेले आहेत इकडं भाषण लिहिलं आहे इथं बुक रिव्ह्यू लिहिला आहे दोन मार्क पडलेले त्याला बाकी लिहिलेलं नाही अशा पद्धतीनं बरेच पेपर पुढचा पेपर हो का आपण व्यवस्थित लिहिलेलं आहे बघा इथं ग्रामरचं काहीच ग्राम लिहिलेलं नाही बघा इथं नुसतं द लिहायचं होतं अ लिहायचं होतं इथं क्रॉस बाय हे इंडायरेस पीचं वाक्य होतं त्याच पद्धतीनं बघा इथं प्रश्न दुसऱ्या याचं काहीच उत्तर लिहिलेलं नाही इथं पण नाही लिहिलेले त्याच्यानंतर समरी लिहिलेली आठवणीनं समरीला दोन मार्क पडलेले माइंड मॅप लिहिलेला आहे माइंडमॅपला पण दोन गुण आहे त्याच्यानंतर मग कवितेचे इथं प्रश्न लिहिले नाहीत इथं ॲप्रिशिएशन लिहिलं आहे हॅव युअर अर्न टुमॉरो बाय एडगर गेस्ट यांनी लिहिलेली कविता ॲप्रिशिएशन लिहिलेलं आहे दोन गुण पडलेले आहे तिकडे एक गुण आणि तिकडे एक गुण दोन तीन गुण दिलेले आहेत तिथं व्हर्च्युअल मेसेजचं नाव टाकलं आहे काही लिहिलेलं नाही मुलाखत लिहिलेली आहे तीन गुण पडले इथं भाषण लिहिलेलंच आहे त्याच्यानंतर इथं बुक रिव्यू लिहिलेला आहे श्यामची आई बघा त्याच्यानंतर हे प्रश्न उत्तरं पाचव्या प्रश्नाचे उत्तरं सगळे लिहिले आहेत परंतु एकवी बरोबर नाही इथं काहीच लिहिलं नाही इथं लिहिलंय थोडं अर्धा मार्क पडला आहे अर्धे अर्धे मार्क पडलेले आहेत अशा पद्धतीनं इथं पण बघा कसा पेपर लिहिला तो हा पेपर पण बघूया आपण बघा छान लिहिलं आहे अतिशय इथं रेषा ओढलेल्या आहे पेन्सिलनी बघा इतर रिकाम्या जागी शब्द भरलेला आहे इथं अंडरलाईन केलाय आहे इथं पण बरोबर आलंय तर का इथं द इथं अ एक मार्क पडलेला आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न इथं समरीचा इथं समरी लिहिलेली आहे इथं मॅप लिहिला इथं दोन रेषा ओढायला पाहिजे होते त्या दोन रेषा ओढलेल्या नाहीत हे ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम व्यवस्थित लिहिलेलं आहे त्याच्यानंतर भाषण आहे बघा मुलाखतीचे प्रश्न किती छान लिहिलेले आहेत त्याच्यानंतर अक्षर व्यवस्थित आहे इथं बघा प्रूफ हॉलची इथं वाक्य लिहिलेले आहे रिकाम्या जागे फक्त एकच रिकाम्या जागा बरोबर आली थी। इथं थीम लिहिलं आहे त्याच्यानंतर पाचव्या प्रश्नाचे उत्तर बघा एक एक गुण देण्यात आलेलं आहे इथं अशा पद्धतीनं तुम्ही उत्तर लिहायचे आहेत बघा दुसरा पेपर बघा समरी माइंड मॅपिंग त्याच्यानंतर अप्रिशिएशन ऑफ द पोयम त्याच्यानंतर मेसेज मुलाखतीचे प्रश्न भाषण पाचवा प्रश्न त्याच्यानंतर पाचवा प्रश्न आहे बुक रिव्ह्यू आणि अशा पद्धतीनं पेपर सोडवलेला बघा त्याच्यानंतर असा पेपर सोडवला आहे मुलाखत बुक ही समरी नाही तुम्हाला काय अप्रिशिएशन किती छान लिहिलंय अस मुलाखतीचे प्रश्न बुक रिव्ह्यू मुलाखतीचे प्रश्न माइंड मॅप बुक रिव्ह्यू झाले बघितले होते तर अशा चुका करू नका व्यवस्थित पेपर लिहा पेपर जर लिहिला तर परीक्षेमध्ये मार्क पडत असतात परीक्षेमध्ये मार्क त्याच्याशिवाय पडत नाहीत ओके बाय बाय